मित्रांनो, जय भीम। मी सुनील अभिमान अवचार सेक्युलर आर्ट मुवमेंटच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन जयंती निमित्त मी प्रारंभीच तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो। मित्रांनो, मी प्रथम सेक्युलर मुवमेंटचे प्रवर्तक गौतमी पुत्र कांबळे आणि आजच्या समकालातला अत्यंत महत्त्वाचा एक स्टँड घेऊन, आंबेडकरीवादी भूमिका घेऊन चित्र काढणारा आमचा मित्र प्रभाकर कांबळे यांचे विशेष आभार व्यक्त करतो की या निमित्तानं मला या ऑनलाइन जयंती निमित्ताने एक आपल्याशी संवाद करण्याची संधी मला त्यांनी उपलब्ध करून दिली। मित्र हो, या काळात जे मी माझे चित्र जे काढणं सुरू आहेत, काही मित्रांचेही एक आभार किंवा एक कृतज्ञता मी सुरुवातीलाच व्यक्त करतोय। यामध्ये जगप्रसिद्ध फोटोग्राफर सुधारकजी ओलवे, डॉक्टर श्रीधर पवार, अरविंद सुरवाडे, डॉक्टर महेंद्र भवरे, त्यानंतर आमचे मित्र डॉक्टर विवेक खरे आणि या लॉकडाऊनच्या काळामध्ये पेन पेन्सिल संपल्या होत्या तर आमच्या मायरा मंगेश बनसोळ यांनी मला तिच्या जवळचे पेन पेन्सिल उपलब्ध करून दिल्या, श्यामल मंगेश बनसोळ आणि डॉक्टर दत्तात्र मुरुमकर हे सगळे जे मित्र आहेत ते या निमित्ताने माझ्याशी सतत संवाद करत होते, त्यामुळे मी त्यांचे सुरुवातीलाच प्रारंभीच ऋण व्यक्त करतो। मित्रांनो, मी आज मी माझी चित्र एका जाणीवेचा प्रवास यावर एक काही आढावात्मक एक छोटस धावता आढावा माझ्या एकूण चित्रकलेचा मी तुमच्या पुढे मांडणार आहे। आणि लिंक शेअर कशी करायची आहे, तर या निमित्ताने मी आपल्याशी संवाद करणार आहे। मी माझे चित्र एका जाणीवेचा प्रवास। मी थोडासा जे नवीन मित्र आहे त्यासाठी मी माझा थोडासा एक परिचय मी देतो।
की मी सुनील अभिमान अवचार विदर्भातला आहे अमरावती विद्यापीठ संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामध्ये माझं एम ए मराठी सेट नेट एम फिल आणि पी एच डीचं शिक्षण तिथे झालेलं आहे. मी काही एक कविता करतोय आणि थोडे बहुत चित्र काढतो. माझे काही पुस्तकं प्रकाशित झालेले आहेत. मी ग्लोबल वर्तमानाच्या कविता ब्राहो फॉक्स माइंड ऑफ कॅपिटलिस्ट पोएम्स ऑफ द ऑक्युपाय एव्हरी थिंग मी महासत्तेच्या दारात कटोरा घेऊन उभा राहणार नाही आणि नुकतंच काही कवितांचं संपादन केंद्र हरवत चाललेला वर्तुळाचा परी आणि योगेश मैत्रे या माझ्या मित्राने ट्रान्सलेट केलेलं वी द रिजेक्टेड पीपल ऑफ इंडिया काही संपादन केलेले आहेत. काही नियतकालिकांमध्ये लेखन केलेलं आहे. जात आणि वाटर यावर मी सध्या काम करतो आहे. याच्या आधी मी खैरलांजीवर काही चित्र काढलेले आहेत. त्यानंतर स्वातंत्र्यानंतर जेवढे जातीय अत्याचार झाले त्यावरचे एक चित्राचं काम माझं चालू आहे. आणि आता ह्या कोविड कोरोनाच्या संदर्भातले या महामारीच्या संदर्भातले मी लेखन करत आहे. तर मित्रांनो, हा माझा एक छोटासा जुजबी परिचय मी तुमच्या पुढे ठेवतोय. एकूण हा काळ समजून घेत असताना मी एक काही भूमिका साहित्य कलेच्या संदर्भामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक मत मी तुमच्या पुढे ठेवतो आणि ते मला फार महत्वाचं या संदर्भात वाटते आहे. की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विदर्भ साहित्य संघ नागपूरच्या तिथे सगळ्या लेखकांना हे संबोधन केलेलं आहे. उदात्त जीवनमूल्य व सांस्कृतिक मूल्य आपल्या साहित्य प्रकारातून आविष्कृत करा. आपलं लक्ष अंकुचित मर्यादित ठेवू नका, ते विशाल बनवा. आपली वाणी चार भिंतीपुरती राखू नका, तिचा विस्तार होऊ द्या. आपली लेखणी आपल्या प्रश्नापुरतीच बंदिस्त करू नका, तिचं तेज खेड्यापाड्यातील गडद अंधार दूर होईल असं प्रवर्तित करा. आपल्या या देशात उपेक्षितांचं दलितांचं फार मोठं जग आहे हे विसरू नका. त्यांचं दुःख त्यांची व्यथा नीट समजून घ्या आणि आपल्या साहित्याद्वारे त्याचं जीवन उन्नत करण्यास झटा. त्यातच खरी मानवता आहे. हे मला पुष्टी देणार, बळ देणार आणि हा धागा घेऊन हा जो प्रवास आहे या समय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला हा जसा विचार मांडलेला आहे तसंच बाबासाहेब आंबेडकरांनी गौतम बुद्धाचे उघड्या डोळ्याचे चित्र त्यांनी काढलेले आहे आणि ते नागपूरमध्ये संग्रहित केला गेलेला आहे. तर डॉक्टर आंबेडकरांचे हे गौतम बुद्धाचे चित्र खऱ्या अर्थानं सेक्युलर भारतीय चित्रकारितेचं हे एक आधुनिक रूप आणि खरी भारतीय चित्रकला आधुनिक भारतीय चित्रकला ही त्या चित्रापासून सुरू होताना मी असं धारिष्ट करू शकतो बोलण्याचं. डॉक्टर आंबेडकर त्यांचं एकूण तत्वज्ञान हे माझ्या चित्र आणि एकूण कवितेची प्रेरणा आहे.
या ही प्रेरणा घेऊनच आम्ही वाटचाल करतो आहे. सुरुवातीला त्या प्रेरणेशी संवाद करताना आम्ही काही कविता आपल्या पुढे ठेवतो आणि हे गरजेचं आहे. बाबासाहेब, आम्ही कवींनी ठरवून टाकले आहे तुझ्या प्रत्येक जयंती पर्वावर कविता लिहिण्याची प्रोजेक्ट सेफ झोन मध्ये ठेवून स्वतःला. मीही फारसे वेगळे काही करत नाही ह्या उसनवारीच्या क्षणाला. या शतकातील प्रज्ञेच्या झाडाला फुटलेल्या फुटव्यांच्या स्वप्नासह लागली आहे मेंदू कुरतळून काढणारी वारवी. सकाळच्या साखर झोपेत आलेले हत्तीचे कळप मरून पडलेले आहेत सर्वत्र. म्हणे त्यांच्या डोळ्यात जेतवनाचे होते निळे आकाश अथांग आणि त्याच्या कंठात होते संविधान पक्षाचे भयमुक्त गाणे. निरागस मोनालिसाच्या चेहऱ्यावर भर राजपथात फेकले गेले आहे ऍसिड. पोलिसांनी केला आहे FIR दायर कुण्या अज्ञातावर. हॉस्पिटलात तिचे करपून गेले आहे निरागस सौंदर्य त्याव्यावरच्या भाकरीसारखे. मायचे स्तन लुसलुसू दूध पिणाऱ्या नवजातकाकडे कर्मट्टेने पाहत आहे पुरातन रणगाडा. त्यावर स्वार झाला आहे नागव्याने भगवा आचार्य. त्याच्या अदमखोर मेंदूला झाला आहे पोलिओ. त्याच्या बिभिस्स दृष्टीला झाला आहे मोतीबिंदू. हातातोंडाची खूप दिवसांनी गाठ पडल्यावर ताटात कालवली जात आहे माती अदृश्य नखे असलेल्या हातांनी. ह्याच हातांनी विकले आहेत रद्दीत कायदे आणि ह्याच हातांनी माजरीला लावली आहे चटक कबूतर शांतीदूत कबूतराला फाळून खाण्याची. आणि ह्याच हातांनी पाजला आहे सत्तेचा मात चढलेल्या घोड्यांचा फवेंचा गांजा. हा तृष्णेचा बाजार वधारला आहे वारेमाप. हा बाजार कुणाच्या भुव्यांनी नियंत्रित. हा बाजार बोंडक्यांचे बोड खपवणारा. हा बाजार राष्ट्राच्या सीमा ओलांडून चुटकीमध्ये तुमच्या चुलीपर्यंत आला आहे. हा या बाजारात आहे उपाशी लांडग्याचा कळप जो तुटून पडणार आहे काळजाच्या स्पंदनावर उरल्या सुरल्या विवेकांवर. तुमच्या जवळ पर्याय आहे. लोंढ्यात सामील व्हा नाहीतर ढुंगणावर बाजीराव खा गिफ्ट हॅम्पर म्हणून. तुझे प्रियांबल वर्तमानात हरघडी तुळवल्या जात आहे पायदळी. या वर्तमानाला शाही आणि कागद पुरवला आहे प्रोपगंडिस्टांनी. तुझ्या प्रियांबलने फाडली होती नरक यातना दिनारी मनुस्मृतीचे पाने. हा प्रियांबल बुद्धाच्या हातातून फुल्याच्या हातात, फुल्यांच्या हातातून तुझ्या हातात आणि तुझ्या हातातून सामान्य माणसाच्या हातात आला हे निरंतर संघर्ष करीत. या प्रियांबलने अडवली आणि धर्मांधतेची गटार गंगा. या प्रियांबलने मरडलेल्या मनात अशोक वाटिकेतील मोराच्या थुईथुई नाचणाऱ्या पंखांचे सप्तरंगी रंग चढवले आहेत. जातीच्या मोजक्या कुव्याला खदळले आहे वेशी बाहेर. तुझ्याच प्रियांबलचे ह्या भगवीकरणाच्या लाटेत काय होईल पुढे याची काळजी सतावते आहे हल्ली. भूत मांगेच्या डोळ्यातील खैरलांजीची पोस्ट खैरलांजी झालेले पाहू. सत्तेचे तुझे प्रतीक घेतले आहेत कावे करून कब्जात. तुझ्या पुतळ्याची आरती ओवाण्यात त्यांचे जात आहे प्रेम ऋतू. खोटे पाने पाझरत आहेत वांझोट्यांना. बेमालून मिसळत आहेत ते तुला विषारी बियात. तरीही कितीही भुलतापा देऊ देऊ त्यांना. किती होऊ दे काळ रात आंधळा. आम्ही सोडून आलो तुला. तू आमच्या वर्ण वर्ग लिंग प्रांत भेदाच्या लढ्याचे तेतरते प्रतीक. ते चळवत आहेत सत्तेचे कळसावर कळस. त्यांच्या खुर्ची खालच्या दबलेल्या मरणसन्न किंकाळ्या कशा विसरता येतील. त्यांच्या राज्यात तर कहरच केलाय त्यांनी. संसदेच्या आवारात गाय टाकत्या ही सुगंधी पोवटे. 9 महिने 9 दिवस जिनं दुःख सहन केलं ती मागत्याय राजपथावर भी. हे असं असलं तरी उन्हा आंदोलनातील निखारे फुलवण्यासाठी शेतकऱ्याच्या गड्यातील ताणलेला दोर कापण्यासाठी रोहित विमुलाच्या डोळ्यातील स्वप्नांना पुन्हा प्राण फुकण्यासाठी बिघडत्या अक्राळ विक्राळ समकालाच्या कृतेला भिडण्यासाठी तुझ्या शस्त्रगरात यावे लागेल आम्हाला पुन्हा पुन्हा. म्हणून ही कविता शेवटची नसेल तुझ्यासाठी. ही आंबेडकर प्रेरणा एकूण
माझ्या कवितेची आणि चित्रकारितेची एक प्रेरणा आहे. आता नेहमी म्हटल्या जाते की हा विकास होतो आम आदमीसाठी, हे रस्ते तयार केल्या जातात आम आदमीसाठी, पक्ष तयार होतात आम आदमीसाठी, मोठमोठे राष्ट्रीय पक्षांचे मॅनिफेस्टो लिहिल्या जातात आम आदमीसाठी. आता हा एकूण माझ्या चित्रांचा हा जो आम आदमी आहे तो माझ्या चित्रांचा केंद्रबिंदू आहे. कॉमन मॅन सगळीकडे आहे जगात, राष्ट्राराष्ट्रात, नगरानगरात, गावागावात आणि जंगल दऱ्यात. कॉमन मॅन आला आहे चालत अनवाणी जंगलातून, तो पाहतो आहे. कॉमन मॅन आला आहे चालत अनवाणी जंगलातून, तो पाहतो आहे शतकापासून नुसताच आता पायात टायरी घालून मारुती, सेंट्रो, बेलोरो, फरारी वगैरे वगैरे गाड्यांचे नवे नवे मॉडेल्स. कॉमन मॅन रडतो, हसतो, रागावतो, विनोद करतो, वाकुल्या दाखवतो, नक्कल करतो. कॉमन मॅनच्या डोळ्यात उतरू लागल्या आहेत ख्रिस्ताच्या यातना. तो पाहतो आहे जगाकडे बुद्धाच्या करुण डोळ्यांनी. तो करतो आहे चरचा चारबागच्या विवेकाने आणि कंदिलाच्या उजळात चाळतो आहे दास कॅपिटलची पाने. गटे, नेहरूदा, कबीर, तुकाराम आदीच्या संहिता वाचून मग हळूच गॉर्गीच्या आईच्या कुशीत शिरतो आहे. तो न्याहाळतो आहे भगीत सिंगाच्या डोळ्यांनी त्याचे सभोवताल आणि एअर कंडिशन स्मॉल पाहून भुईगोरत्या झोपड्यावर तो हसतो आहे खडाळून. चॉकलेट दुधाच्या जाहिरातीने सुटलेस तोंडाला पाणी तर कोरभर भाकर आणि घोटभर पाण्याने तो तृप्तीचा ढेकर देतो आहे. गोल्ड फ्लॅग चार मिनारचे भाव विचारून तोडतो बिडीचे धुटू. तरंगणाऱ्या श्वेत धुराकडे पाहतो, निहाळतो रंगबेरंगी दुनियेचे चेटू. कॉमन मॅनला राहत नाही लक्षात महागड्या दारूचे नाव, म्हणून तो आहे तो देतोय मुहाचे दारूने झिंग ताजमधील स्वतःला. कॉमन मॅन चित्रपटाच्या गृहामध्ये थडकलाच बसून पाहतोय चित्रपट. अभिनामचा अभिनय, मायकल जॅक्सनचा धांगड धिंगा, ऐश्वर्याच्या नृत्याला देतोय भरभरून दाद, रोनाल्डोचा गोल पाहून तो होतो रोमांचित. पंचतंत्र, कॉमिक्स, अद्भुत हरी पॉटर वाचून स्वर्ग नरकाच्या स्मारत बसतो चक्रा. कॉमन मॅन तासन तास उभा आहे लाईन मध्ये, कधी सार्वजनिक संडाच्या दारासमोर, कधी लोकलच्या तिकिटासाठी, कधी रेशनसाठी, कधी जन्माच्या दाखल्यासाठी कचेरीत. कॉमन मॅन असतो इतिहासाच्या ई बुकात, अंतराच्या अंधुक दुनियेत, तिसऱ्या जगाच्या पृष्ठावर, वर्तमानाच्या सर्व इंजिनावर, बीबीसीच्या वार्तापत्रात सगळीकडे. पण तो नसतोच कधी राष्ट्रीय पक्षाच्या जाहीरनाम्यात, तो नसतोच कधी राष्ट्रीय पक्षाच्या जाहीरनाम्यात. हा जो इत्यादी जो माणूस आहे, हा इत्यादी माणूस माझ्या चित्रांचा केंद्रबिंदू आहे, हे मला इथून सांगायचं आहे. आता या देशामध्ये जन्माला आलेला खालच्या जातीच्या पायदानावरच्या माणसाला जातीतेचे विषारी डंक हे दसल्याशिवाय राहत नाही. म्हणून दोन जातीव्यवस्थेच्या संदर्भातले अनुभव मला इथे मांडणं आवश्यक आहे की गावगाड्यामध्ये जातीते विषारी साप जे आहेत ते माणसाला नष्ट करतायत. ते माणसाला एक प्रकारे गावगाड्यामध्ये जातीचा एक प्रकारे हा विषमतेचा जातीचा एक प्रकार टॉर्चर कॅम्प म्हणजे एक मोठं जेल आहे असं अनुभव मला येऊन गेले. मला आठवते की आम्ही लहान असताना म्हणजे वडील नोकरीवर होते, या गावावरून दुसऱ्या गावाला असा इचवाचं विराळ पाठीवर म्हणून सतत बदली व्हायची आणि त्यामुळे आमचे कुटुंब या गावाहून दुसऱ्या गावाला जायचं. तर आम्हाला रूम कोणी देत नव्हतं त्यावेळेस की घर भाड्यानं देत नव्हतं. तेव्हा घरात चर्चा व्हायची की अरे आपल्याला घर का भाड्यानं देत नाही. एक दिवस
कशी तरी आम्हाला एक घर एका गावात भेटलं आमच्या आईने, तिका विहिरीवर पाणी भरायला गेली, तर पाणी भरल्याच्या नंतर सगळ्या आजूबाजूला चर्चा झाली की हे पाणी बाटलं तर आपण आपल्याला घर भेटत नाही आणि आपण जिथे पाणी भरतो ते पाणी बाटते, हे असं लहानपणात ही जातीचे जाती जातीचा एक विष ते लहान बहाल सुलभ म्हणण्यामध्ये कालवताना मी पाहिलेलं आहे सगळं. मग जेव्हा मी शिक्षणाचा घेतल्यानंतर सेट नेट एम फिल पी एच डी झालं, तर हे जातीचा जाच काही जात नव्हता. जात सतत तुमचा पाठलाग ती करत असते आणि तुम्हाला ती कोलॅप्स करत असते, तुम्हाला ती दाबून टाकत असते, असं सगळं असते. तुमचे श्वास दाबते, तुमची तुम्हाला दूरच पाहू, हे सगळं एक प्रकारे टॉर्चर जे आहे ते करत असते जात. मग हे शिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतरही शिक्षण झालं तरी नोकरी काही कोणी देत नव्हतं. सेट नेट झालं, एम फिल पी एच डी झालं, ठिकठिकाणी जाऊन मुलाखतीला जात होतो, पण गावगाळ्याच्या ज्या सरंजाम शक्ती आहेत त्या कुठेतरी तुमची नाकीघोर नाकेबंदी मी अनुभवलेली आहे. म्हणजे ओपनच्या जागेवर एस सी ला घ्यायचं नाही, तर ओपन ऑल सगळ्यांसाठी ओपनची जागा असते, पण तसं नाही, एस सी ला ते घेत. मग साध सी एच बी वर म्हणजे तासिका तत्वावर कुठेतरी एखाद्या कॉलेजलाही घेत नव्हते. कारण आणि असं नाही की मग एम एच्या सिलॅबस मध्ये माझ्या कविता एकीकडे शिकवल्या जायच्या आणि दुसरीकडे या ज्ञान प्रक्रियेत मी सहभागी होण्यासाठी मात्र कुलूपबंद असायचे. हे सगळं सुरू होत, हे जातीचा जात आणि सगळं सुरू. आता ही मग अशा या जाती सीमारेषेवर माझ्यासारखे अनेक कलावंत मृत्यू पडतात किंवा दफन होतात अशी या देशातल्या गावगाड्यातली परिस्थिती आहे. शहरात आलो, शहरात आल्याच्या नंतर ही काही फार बदल झाला असातला भाग नाही. पगाराची नोकरी आली आणि नोकरी लागली तर जे मी घर घेतलं खाडकरला भाड्यानं फ्लॅट घेतला, तर घरमालक म्हणाला की तुमचे पगाराचा आकडा किती आहे, तर मी सांगितले एवढा एवढा पगाराचा आकडा. ठीक आहे, पण बोल तू कोण समाज के आहे, काय आहे तुम्ही? तर कोण समाज के आहे म्हटल्याच्या नंतर मी सांगितलं की हम बाबासाहेब के बस्ती में रहने वाले हैं. तर त्याला तो म्हणे अरे आप तो अपना पूरा कागद हो गया है, आपको भाड़े से रूम दिली, मुझे पता पहले बताना था आपने, मैं तो मैं रूम नहीं देता था आपको, असं तोंडावर इथ म्हटल्या जाते. आणि ठीक आहे अभी तुमको रूम दी है, लेकिन तुम्हारा फ्लॅट के आजूबाजू के लोगों को मत बताना कि तुम ये जात के, नहीं तो तुमको घर छोड़ना पड़ेगा. हे जाकी जातीचा जो मुक्का मार आहे तो मुक्का मार बसत होता. या गावगाड्यातून आलो शहरी ह्याच्यातही आहे, तर त्या दिवशी मी शावर सुरू केला आणि साबू घेतला आणि पूर्ण आंग पुसत होतो आणि मी विचार करत की ही जात कशी माझ्या दूर होईल, तो जातीचा जो डाग आहे तो कसा जातीचा जात चाहिए ते तुमच्यावर हे तुम्हाला व्यवस्थेने तुम्हाला दिलेलं आहे. तर मला ढसाळा सरांची नामदेव ढसाळांची ती कविता वाटते की काय आपल्या शहरी गावगाळ्यात तर ती जाती व्यवस्था तर एकदम स्ट्रॉंग आहे आणि शहरात आल्याच्या नंतरही कशा पद्धतीचं करावं लागते की त्यांची दया सनातन दया फॉकलंड लंडच्या भडेवाहून उंच नाही,
खरंच त्यांनी आमच्यासाठी आपल्यासाठी आभाळात मांडव घातला नाही. बोलून चालून ते सामनशहा त्यांनी तिजोरीत लॉक केलेला प्रकाश लादलेल्या फटीबाज आयुष्यात फुटपात देखील आपली नाही अशी एक अभावग्रस्तता या जातीच्या सिस्टीममधून तुमच्या वाट्याला येत असते. आणि हे सगळं मी जात जात समजून घेत होतो, जात वास्तव समजून घेतो, आजूबाजूच्या भोवतालचं समजून घेत होतो. एम एला असताना दलित साहित्य माझा अभ्यास विषय होता. तर बलुत मध्ये माझ्या जन्माची चित्रकथा, कोल्हाट्याचं पोर, ह्या सगळ्या आत्मकथनामधून, आठवणीचे पक्षी, जातीव्यवस्थेचे विविध रूप, जातीव्यवस्था मी समजून घेत होतो. आणि डॉक्टर आंबेडकरांचा परिचय होत होता. आणि आंबेडकरांचा परिचय होत होता ते या जातीचं मानसशास्त्र, या जातीचं समाजशास्त्र मला कळत होत. आणि जातीचं लोकेशन, जातीकडे कसं पाहायचं, एक लोकेशन मला भेटत होत. आणि हे असताना, हे सगळं समजून घेत असताना, आजूबाजूचा भोवताल समजून घेत असताना, त्या जातीचे विषारी साप डसत असताना असं म्हणू, ते याच्यातला एक माझा कलावंत, सृजनशील कलावंत आकार घेत होता. तर पहिलं चित्र माझ हे आज 15 वर्षाच्या आधी, ज्याला आपण म्हणता येईल असं, दलित साहित्याचं जे मुखपत्र होते अस्मिता दर्श, त्या अस्मिता दर्श मध्ये जे डॉक्टर गंगाधर पांतावणे हे संपादित करत होते, त्या सरांनी पहिल्यांदा अस्मिता दर्शच्या माध्यमातून माझं रेखाचित्र पहिल्यांदा लोकांसमोर आणलेलं आहे. सरांची भेट झाली, मग त्यांनी मला पुस्तकं दिले, चित्राविषयी सांगलं, आफ्रिकन कला, ब्लॅक लोकांची कला काय आहे याचं सगळं त्यांनी मला सांगत होते. आणि एक दुसऱ्या माणसाचं एक ऋणी मला राहावं लागेल, ते लोकनाथ यशवंत यांचं. ते माझ्याकडून अशा पद्धतीचे चित्र काढून घेत होते आणि ते स्वतः सायकलनं जाऊन वेगवेगळ्या वर्तमानपत्रामध्ये हे चित्र माझं प्रकाशित होत होते. या पांतावणे आणि त्यांचं अस्मिता दर्शक आणि लोकनाथ यांची मी पहिल्यांदा ऋणात राहणं आवश्यक आहे. आणि यांनी सुरुवातीच्या पहिला चित्र त्यांनी हे केलं. कारण की अस्मिता दर्शक मॅगझिन मध्ये हे चित्र येणं फार गरजेचं होतं. कारण की 60च्या दशकामध्ये दलित साहित्याची चळवळ ब्लॅक मुवमेंटच्या प्रेरणेनं एक मोठे पॅन्थर चळवळ साहित्य निर्माण होत. विद्रोह, नकार आणि विश्वात्मकता हे सगळं वैशिष्ट्य हे 60चं दशक जे आहे ते. आणि नंतर ना शेवटी काळात मला तिथं एक त्या अस्मिता दर्शक मध्ये अभिव्यक्त होण्याची या चित्राच्या माध्यमातून एक संधी मिळाली. आणि माझ्या समोर जे मॉडेल्स होते गोलपीठावर, आपल्या राजा ढाले आपल्या गोलपीठावर नामदेव ढसाळे यांनी फार सुंदर चित्र काढलेलं होतं. त्यानंतर अस्मिता दर्शक मधूनही इतरही महत्वाचे चित्रकार जे आहे, रेखाचित्र जे आहे ते पब्लिश होत होते. श्रीधर अंबुरेंचं असेल, भामा पडसावडेंचं असेल, बडी खैरेंचं असेल आणि भाऊ समर्थांचं ही चित्र. आणि एक मोठं दलित साहित्याचं आंदोलन, त्यातून आलेले साहित्य एक नव सौंदर्यशास्त्र उभं करत होतं. आणि त्याच काळात मी हे चित्रही पुढे होते. राजा ढालेंचे नागांच्या संदर्भातलं जे काम आहे तेही, असा सगळा प्रवास मी घेऊन जात होतो. आता चित्र आणि साहित्याचा काय एक संबंध आहे का असं म्हटलं जाते की निश्चित संबंध आहे. कारण की कविता ही टेस्ट आहे की समाज जिवंत आहे की नाही आहे. आणि चित्र जे आहे समाजाचा खरा चेहरा, खरा कुरूप चेहरा दाखवण्याचं काम चित्र असं करते आहे. की अक्षर सुधारण्यासाठी कोणी कविता लिहित नाही, आमचा अरुण काळे असं म्हणतो. तसंच टाइमपास साठी चित्र नाही आहे, तर जे काय खरं रूप आहे, स्वरूप आहे ते दाखवण्यासाठी चित्र हे करते. एकच फक्त मी एक चित्र कवितेच्या संदर्भातले
काय अनुबंध आहे, वसंत दाबाजी डहाकेंच दृश्यकला आणि साहित्य या निबंधातलं एक थोडस कोटेशन मी तुमच्या पुढे ठेवतो की एखादी कविता आणि एखादे पेंटिंग अथवा छायाचित्र यांची तुलना करताना करता येईल का, त्यांच्यात काही साम्य वा भेद दाखवता येईल का, जुन्या काळापासून असे साम्य शोधले गेले आहेत, पेंटिंग ही निशब्द कविता असते आणि कविता हे बोलके पेंटिंग असते असे लुटाणने नोंदवलेले आहे, आकार नसलेले पेंटिंग म्हणजे कविता आणि आकार असलेली कविता म्हणजे पेंटिंग असे चिनी विद्वान म्हणत असत, ध्वनिहीन कविता म्हणजे पेंटिंग असा विचार 11व्या शतकात रूढ झाला, शब्दात रूढ झाला होता, शब्दांनी काढलेले चित्र म्हणजे कविता आणि रंगरेषांनी लिहिलेली कविता म्हणजे पेंटिंग अशी समजूत बराच काळ रूढ होताना दिसते. तर असंच माझं चित्राचं कवितेशी आणि कवितेचं चित्रांशी एक नाट्य आहे. आता दुसऱ्या महाविद्यामध्ये जी महामारी, भूक, दारिद्र्य आणि जी काय अवस्था झाली ते पिकासोने एक चित्र काढले होतं गॉर्निका नावाचं, आणि त्यांनी सांगितलं की शासकांना की हे तुम्ही हे सगळं केलं, ही उद्ध्वस्तता, मानवी जीवनाची जी उद्ध्वस्तता आहे तुमच्या रिषेमुळे ही सगळी झालेली आहे, त्याची उद्ध्वस्तता त्यांनी आपल्या चित्रामध्ये दाखवलेली आहे. नंतर जर्मनची एक फार महत्वाची चित्रकार आहे श्रीधर पवार यांनी, मी त्यांच्याशी त्या चित्र खूप आम्ही चर्चा केलेली आहे. तर सगळ्या युद्धाचं जे काय झालेलं आहे ते आणि जी मानवी वाताहत झाली मानवी जीवनाचं त्याचं चित्रण त्यांनी केलेलं आहे. नंतर 72चा एक दुष्काळ आपल्याकडे भारतामध्ये होऊन गेला, त्यात चित्तोप्रसाद भट्टाचार्य या बंगालच्या चित्रकारांनी अशा पद्धतीचे चित्र त्यांनी काढलेले आहेत, आणि तेच धाका घेऊन मी माझी चित्रकला या पुढे मांडत आहे. ते माझ्या समोर एक मॉडेल म्हणा ते आहे. आता कोरोना, कोविड, माझी भूमिका, माझं चित्र काय आहे, तर कोरोना हा महाभयंकर आजार आणि या महामारी आणि ही अशा काळात येत आहे ज्या काळामध्ये सगळं एक प्रकारे सपाटीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. 90चं दशक ओलांडलेलं आहे, जागतिककरण झालं आहे, मूलतत्ववादी धार्मिक शक्ती या लोकशाहीच्या मार्गाने एक निर्णय प्रक्रियेमध्ये सामील झालेल्या आहेत अशा या असा हा तो असं काळ आहे. यात प्रचंड विषमता इथे निर्माण झालेली आहे. एकीकडे शहर आणि गावाचे मोठे दरी विषमतेची दरी आहे, गाव ओस पडलेली आहे आणि शहर सूज आलेली आहे, श्रीमंतीने सूज आलेली आहे. इकडे गाव शेती मातीचे प्रश्न संदर्भ हे सगळं बदललेलं आहे. स्त्रियांचे प्रश्न बाकी आहे, दलित, आदिवासी, भटके, विमुक्त या परिघावरचे लोक फेकल्या गेलेले आहेत. एक खोट आभासी जग तुमच्या पुढे आलेलं आहे. म्हणजे एकीकडे एका रूम मध्ये 15 लोक राहतात आणि अंबानी एवढ्या मोठ्या घरामध्ये ही एवढं मोठं विषमतेचं अंतर आणि एवढं गरिबी आणि श्रीमंती मधला एवढा मोठा ताण, धार्मिक हिंसा, सामूहिक लोकांवर एक प्रकारे अत्याचार आणि हे रेसिझम आणि हे सगळं जाती व्यवस्थेचे वेगवेगळे रूप, दलितांना दिलीटच अरुण काळेची कविता आहे, अशा सगळं हा काळ घेतात. आणि या काळामध्ये अशा महाभयंकर की ज्यांना अशा महाभयंकर काळामध्ये जिथं भीती, असूया, प्रचंड अज्ञान, शिक्षणाचं पूर्ण बाजारीकरण, भांडवलीकरण आणि आरोग्यसेवा वरचा खर्च सगळ्या शस्त्र आणि साठ्यांसाठी हे सगळं असं अशा या नव्या विषमता जगामध्ये हे
कोरोना सारखा महाभयंकर मृत्यूचे एक सत्र आपल्या पुढे वाळवून ठेवलेलं आहे. आणि हे सगळं आजूबाजूला होत असताना मी विचार करत होतो आणि याला एक संवेदनशील म्हणून संवेदनशीलता याच्या विरोधात नेहमी व्यक्त करत होतो. तर ही संवेदनशीलता व्यक्त करण्याचं मी हे चित्राचं माध्यम या लॉकडाऊनच्या काळामध्ये घेतलेलं आहे की या लॉकडाऊनच्या काळामध्ये पुन्हा दोन जग दिसत होते की एक आहेर वर्गाचं की ज्याचं सगळे साधन संपन्न आहे आपल्या घरामध्ये बंद झालेले आहे टीव्ही एसी मध्ये लावून बंद झालेले आणि दुसरं एक जग आहे की जे ज्यांची रोजचे खाण्याचे वांदे आहेत ते जग जे बेवारस बाहेर घराच्या बाहेर निघलेलं आहे असे दोन जगांमधलं हे सगळं चालू होत. एकीकडे यांचा घरामध्ये बसून बसून मूळ लागत नव्हता, रंगीत टीव्या पाहत होते, गाणे ऐकत होते, गाण्याच्या भेंड्या खेळणं सुरू होत्या आणि सोशल मीडियावर अशा पद्धतीचं जुने फोटो टाकत होते आणि अशा भूतकाळामध्ये रमत होते असं सगळं सुरू होत. आणि मी जे जग पाहत होतो ते एक अभावग्रस्तांच ज्यांच्या हाताचे वांदे खाण्याचे वांदे होते अशांच लोहा लंगर झालेल्या माणसांचं समजू आपण असं जग मी पाहत होतो. आणि ते रंगरेषातून चित्रबद्ध करत होतो आणि इंस्टाग्रामवर असेल ना ते फेसबुकच्या माध्यमांमध्ये ते हे करत होतो मांडत होतो. मी काही असा अकॅडमिक म्हणजे माझी खूप इच्छा तीव्र इच्छा होती की जे जे स्कूल ऑफ सारख्या आर्ट स्कूल सारख्या ठिकाणी शिक्षण घ्यावं परंतु ते काही शक्य झालं नाही असं तो सगळी आहे. जेव्हा आझाद मैदानावर फुकटच्या गाडीमध्ये बसून मोर्चे असायचे तेव्हा मी यायचो. आल्याच्या नंतर मग जे जे स्कूलमध्ये जाणे, जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये जाणे आणि हे दुरून सगळं या बाहेरच्या जगातला मी तसा विद्यार्थी, कोणते फॉर्म कोणते कलर्स हे सगळं काही माहीत नव्हतं. परंतु उत्कटतेनं एका जी काही एक प्रकारे प्रतिरोधाची रेष ज्याला म्हणू आपण, जे दुखितांची रेष ज्याला आपण म्हणू शकू, जे एक प्रकारे काळ्या कागदावर काढलेली विद्रोहाची रेष ज्याला आपण म्हणू, ते मी आपल्या चित्राच्या माध्यमातून काढण्याचा प्रयत्न माझा सुरू आहे. कारण एक महामारीचं एक मोठं सत्र इथे सुरू झालेलं आहे जगातले आणि त्याच्या संदर्भ कोरोना कोविड ज्या ज्या देशामध्ये गेला त्याचे त्याचे तसे संदर्भ त्याला प्राप्त होत आहेत. ही पहिलं हे पाहा की असे पृथ्वीला उपाशी तापाशी हे लटकलेले हे टिंबटिंब नाही तर हे एक प्रकारे माणसं आहे हे मी दाखवतो. नंतर भाकरी भोवती फिरणारे हे माणसं मी काढत होतो आणि हे पूर्ण पृथ्वीच्या आजूबाजूला हे भुके कंगालांचं जग मला खुलवत होत आणि त्यांना मी शब्दबद्ध केलं होतो. आणि हे लॉकडाऊन झालेले सगळे माणसं ज्यांचा काल अवकाश सगळंच लॉकडाऊन झालेले आहे की काय असं मी चित्रात मांडतो. दिल्लीच्या आनंद विहारमध्ये एक खूप मोठी आपल्याला घरी जाण्यासाठी निघालेले हे सगळे लोक आहे, ही गर्दीच गर्दी आहे. त्याचे वेगवेगळे अर्थ लावले जात होते मीडियामधून, कुणालाही मुस्लिम दिसत होते पण हे भुकेले रोजगार सारखी माणसं आपल्या घराच्या दिशेने निघालेले माणसं मला दिसत होते. खूप वेगवेगळ्या पद्धतीचे लॉकडाऊन झाल्याच्या नंतर याचे अर्थ लावले जात होते या गर्दीचे पण मला उपाशी तापांच्या माणसांचा एक मोठा जथ्था मला दिसत होता.
हे ट्रक मध्ये एखाद्या किळ्या मुंग्यासारखी ती माणसं हे करत होती. तर हे असं सगळं सुरू होतं. हे चित्र काढत असताना या वेगवेगळ्या बातम्या मला माझ्या कानापर्यंत येत होत्या आणि त्या एक प्रकारे दुःखितांच्या अभावग्रस्तांच्या स्टोरी होत्या त्या. आणि मी ते चित्र काढत असताना एक प्रकारे स्टोरी ही स्टोरी सारख मी मांडत होतो. एक वेळ ते ही असे आले की भुकेने माणसं मरणार आहेत की कोरोनाने माणसं मरणार आहेत, हा भविष्याचा प्रश्न मी करतो. हे प्रश्नही होते माझ्या वतीने ह्या शेकडो लोक असे आपले निघालेले आहेत. गावच्या 1815 किलोमीटरचा प्रवास करून हे सगळे लोक आपल्या गावाकडे गावाच्या ओढीने निघालेले आहेत. कि ज्यांनी या इमारतींचा पाया ज्यांनी बांधला, ज्यांनी ह्या इमारती उभ्या केल्या, या शहरांमध्ये यांना स्थान नव्हतं. हे यामध्ये लहान मुलं, स्त्रिया अशा स्त्रिया मोठ्या प्रमाणात, वृद्ध स्त्रिया होत्या आणि हे सगळे. आणि मला प्रश्न उपस्थित होता की तुम्ही घरात बसून कसं काय पुस्तक वाचू शकता, कसं काय एखादं सुंदर संगीत ऐकू शकता. की बाहेर मध्ये हे असं सगळं सुरू आहे, बाहेरच्या लोकांच्या ताटामध्ये काहीच नाही आणि तुमच्या ताटामध्ये एवढे पंचपक्वान आहे. तुम्ही कसं काय खाऊ शकता, कसं शांततेने तुम्हाला झोप येऊ शकते बाहेरच्या जगामध्ये, रस्त्यावर एवढी उलथापाल चालू आहे. हे सगळं सुरू होतं. एक स्टोरी याच्यामध्ये सगळी होती. हे निघालेली आहे दिल्लीवरून पायपीट करत निघणारी सगळी लोक आहे. हे व्हिडिओ येत होते की हात जोडून म्हणत होते की आम्हाला घरापर्यंत तरी पोहोचवा. बोचके बांधून ही सगळी लोक गावाच्या ओढीने निघालेली आहे. ही जी टिंबे टिंबे सारखी जी लोक दिसतात ही माणसांची जत्ती आहे. आणि मग या बेवारस रस्त्यावर झोपलेली आहेत, फुटपाथवर त्यांनी घेतलेलं आहे. काहींनी तर आपल्या गुपचुपच्या गाळ्यामध्ये आपलं घर जवळ केलेलं आहे, आपला संसार पूर्ण त्यांना ठेवलेला आहे. ही एक स्टोरी आहे एक प्रकारे की पुण्यावरून रात्री हे जे दोन मजूर आहेत ते मजूर ट्रकच्या मागेच लटकून मुंबईपर्यंत आलेले आहेत. ते एक एक जी स्टोरी आहे ते खूप भयंकर आहे. हे लहान मुलांचा बच्चा, आपल्या आई वडिलांच्या सोबत हे लहान मुलं ही भरडले झाले चाललेले होते. हे आपल्या रिक्षातच एकूण कुटुंब 16 किलोमीटर प्रवास करून आपलं कुटुंब निघालेलं आहे.
की 4 वर्षाचा 400 किलोमीटरचा प्रवास करून ही स्त्री आपल्या मुलाला घेऊन गेलेली आहे. हे असं सगळं हे प्रवासी सगळे निघालेले वरतून दंडुकीशाही पोलिसाचा मारही त्यांच्या पाठीवर बसत होता. हे एक भयंकर आहे. हा पहा तो म्हणतो आपल्या आईला को ओ मा अब चल नहीं पाऊंगा. शेकडो किलोमीटरचा प्रवासाला निघालेली ही तिची आई आणि त्यांचा लहान मुलगा आहे. अस्वस्थ करणारे, बेचैन करणारे, प्रचंड निराशा, प्रचंड कारुण्यता हे सगळं या चित्राच्या माध्यमातून होते. आणि जाताना काही पोहोचलेच नाही घरापर्यंत, ह्या ट्रकने उडून दिलेले आहे. कितीतरी लोकांचे अपघात या प्रवासात झालेले आहे. आणि हे सुन्न करणार सगळं मी साध्या रेषा आणि रंगातून मांडतो. हे अपघातून वरून पाहतो. आणि एक हा आपल्या लहान मुलाला घेऊन, मृत्यू पडलेल्या मुलाला घेऊन निघालेला आहे. हे कुटुंब सायकलवरच निघालेलं आहे. मुलाने मान टाकलेली आहे आणि भविष्याचे अनेक स्वप्न, हा लहानसा मुलगा जो आहे कोणत्या भारतात स्वप्न पाहत असेल, असे मी प्रश्न या निमित्तानं विचारत होतो. ही कोणाची लोकशाही आहे? अशी एक प्रकारे या आदिवासी पाड्यातून अशी लोकशाही उचलून घेऊन गेली आहे काय असं मला वाटत होत. हे सगळं सुरू होत. वरतून पोलिसाचाही मार सुरू होता. हे चित्र मी मागत होतो. आणि मग गावात गेल्याच्या नंतर ही गावांमध्ये पाट्या होत्या. गाव में प्रवेश करना मना आहे. आणखीन सुन्न करणार, शहराने जागा दिली नाही. ज्यासं शहराचे रोड बनवण्यासाठी, ज्या शहराचा पाया भरण्यासाठी ज्यांनी कबाळ कष्ट केले, आणि त्यांना गावात स्थान नाही. हे सगळं बेचैन करणार, बेचैन करणार आहे. ऊसतोडी, ऊसतोड्यांच्या मजुरांची सरंजामी व्यवस्थेतले हे सगळं साखर खाण्याकरण काम करत आहे. आणि हे प्रचंड बेचैन करणार आहे सगळं. आणि इकडे ते 11 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झालेला आहे. देवारच लोक वरण पावलेलं आहे. तर ही भयंकरता या सगळ्या लोकांची मी मांडतो. हे ट्रकवर रोज आपले आपल्याकडे निघून आले लोक, ते ट्रॅक्टरमध्ये हे लोक बसलेले आहेत. ट्रॅक्टरमध्ये, त्या ट्रकमध्ये एकीकडे मोठमोठ्या अलिशान कार आहेत. हे सगळी एकीकडे आहे आणि हे पार आहे. आणि हे सगळं वेगवेगळ्या ठिकाणी गर्दी होत होते. सरकारने 5 किलो रेशन देण्याचं हे केलेलं आहे. आणि या पहा 5 किलो की 5 किलो लॉकडाऊनच्या काळात जे मजूर असतील त्यांना हे 5 किलो. आणि
त्यासाठीही एक मोठा संघर्ष. यातून मानसिकताही पुढे येत होती की 5 किलो तांदूळ दिला, तांदूळ तर दिला 5 किलो, पण त्या 5 किलो तांदूळ मध्ये एक मी व्हिडिओ पाहला, खूप सारे खळे आहेत, कोणती प्रवृत्ती आहे. त्या प्रवृत्तीला मी एक प्रकारे प्रश्न विचारतो. गर्भवती स्त्रिया 400 किलोमीटरचा 800 किलोमीटरचा प्रवास करून निघालेल्या, त्या कोणत्या भारताचं स्वप्न हे रंगवणं सुरू होत. म्हणजे एकीकडे 5 किलो तांदूळ भेटले, त्याच्यामध्ये ही दगड टाकलेले आहेत लोकांनी, आणि हा जो मुलगा आहे पाकिस्तानचा, हाय गरीब, परंतु प्रवृत्ती पहा माणसाचा आणि सुंदर विचार पहा जगाविषयी कसे करतात, की हा पाकिस्तानच्या स्टेशनवर मास्क विकत होता, आपला मास्क विकत चेहऱ्याला लावण्यासाठी. ते एका पत्रकाराने त्याला सहज विचारलं की मैं तो गरीब हूं, मेरे पास पैसे नहीं आपको देने के लिए, तो मैं क्या करूं. तो लहान मुलगा म्हणाला की माने मुझे बोला है कि पैसे नहीं तो कठिन समय है, अगर किसके पास पैसे नहीं तो वैसे ही दे देंगे. तो ये पहा किती भयंकर आहे. आणि हे पहा, ही कचरा विकणारी बाई पुण्याची, त्याची स्टोरी एक आलेली आहे, त्याच्यावर एक चित्र काढलं होतं की कचरा विकणारी स्त्रीने स्वतःचे पैसे या लोकांसाठी दिलेले आहे. तर हे अशा खूप प्रवृत्त्या हे सगळं इथं येत होत. खूप मोठी आहे. आणि इकडे मीडिया सांप्रदायिक विषारी माणसा माणसांना विभागणार विचार हे कुठपर्यंत हे धर्माची ओझी घेऊन हे चालत राहतील माणसं. जगाव का मराव की धर्म डोक्यावर घेऊन फिरावं, रामायण पाहण्याचे सल्ले घरातल्या बंद बसून देत होते. हे सगळं भयंकर सुरू होत. दिवे लावायला, ताटे वाजवायला सांगलं जात होत की कुठे दिवे लावायचे. आणि सामान्य माणसाच्या वतीने मी प्रश्न उपस्थित करत होतो, कुठे ताटे वाजवायचे, कोणी वाजवायचे, कुणाच्या बद्दलची कृतज्ञता. आणि ही तर फ्रंटवर लढणारी तर वेगळीच माणसं होती. आणि मीडिया हिंदू मुसलमान हे सगळं करत होतो. या ह्याच्यामध्ये एक धारावीची एक सिरीज मी केलेली आहे. ती भयंकर अशी रड आणणारी आहे ती. आणि त्या धारावीमध्ये कोरोनाचे काही विषाणू असलेले व्यक्ती सापडले. आणि आता ही धारावी जी आहे सगळ्यांना कोरोनाग्रस्त करणार की काय अशी भीती मीडियाच्या माध्यमातून. आणि ही मी तेव्हा हे चित्र काढलेले आहे. एकाने तर त्या फोटो खाली लिहिलं होतं की या धारावीवर बॉम्ब टाकून द्या यांना. आणि हे ज्या धारावीमध्ये भुकेल्यासाठी एक रांग लागलेली, हे जीव मुठीत घेऊन निघणारे हे सगळे लोक आहे धारावीमध्ये. हे धारावीचे सगळे चित्र मी मित्रांनो आणखीन खूप बोलता येईल, परंतु
मी इथे थांबतो. तर हे आपण सगळे चित्र, काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता. सुरुवाने काही अभिप्राय दिला. काही प्रतिक्रिया देत आहेत लोक. ठीक आहे मित्रांनो, अनेक प्रश्न असतील. मला लोक विचार नेहमी प्रश्न विचारतात की हे तुम्ही हे जे निराश करणार चित्र जे आहे ते तुम्ही कधी बंद करणार, कधी तुम्ही ते थांबवणार. तर मी त्यांना सांगितलं, जोपर्यंत ही या जाती व्यवस्थेचा इमला जमीन दोस्त होणार नाही तोपर्यंत मी या चित्र रेषेच्या माध्यमातून ही कुरूपता जी आहे ती पुन्हा पुन्हा वाढत जाईल. हे चित्र काढणं म्हणजे काय? हे चित्र काढणं म्हणजे तुम्ही प्रहरी सांस्कृतिक राजकारणात हस्तक्षेप करत असता उगवतीच्या नव्या आकांक्षा आशा मांडत असता. माणूस होण्याच्या उदात प्रतिक्रियेला भाग होत असता. हे चित्र काढणं म्हणजे नेमकं काय? मनस्मृतीने लादलेल्या माणूस क्रूरतेच्या साचेबंधाच्या विरोधात विद्रोह करता, प्रतिक्रांतीच्या विरोधात क्रांती करता, क्षितिशीलतेने मध्ये नव्या बदलाची प्रकाशगामी तुम्ही लेणी खोदत असता. तुम्ही चित्र काढता म्हणजे नेमके काय करत असता? तर स्थितिशीलतेमध्ये नव्या बदलाची प्रकाशगामी लेणी खोदत असता. धर्मांध डोळ्यात प्रज्ञेचे अंजन घालत असता. शेवटी मी या चित्राने समारोप करेन की एकमेकाचा द्वेष करू नका, एकमेकाने प्रेमानं तुम्ही राहा. मत्सर एकमेकांना आय लव्ह यू म्हणा, जगावर प्रेम करा. आणि हा जो दलित बंधुभाव आहे, शेवटच्या पायदानावर उभ्या असलेल्या देशातल्या माणसाचा जो आंबेडकरवादी माणसाचा जो बंधुभाव आहे तो लोकांमध्ये वाढवा एवढं बोलतो. आणि मी तुमचा थांबतो. पुन्हा कधीतरी आपण संवाद साधू.